आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. लोकसभेच्या निकालासाठी अवघे 20 तास बाकी. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार. निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. देशात पुन्हा कोण, याकडे सर्वांचं लक्ष. लोकसभेचा निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध लागणार. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 पेक्षा जास्त जागा जिंकणार. संजय राऊतांचा दावा. निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणाचा फटका बसतच असतो, मात्र निवडणुकीत माझा विजय निश्चित. महायुतीच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडेंना विश्वास. संभाजीनगरचा निकाल महायुतीच्या बाजूने लागेल तर 1 ते 1.5 लाखांच्या फरकानं माझा विजय होईल. संदीपान भुमरेंचा विश्वास. माझा एक्झिट पोलवर नाही तर जनतेच्या मतांवर विश्वास. नागपुरातील जनता माझ्या पाठीशी. काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंना विश्वास. रक्षा खडसेंना जनतेवर विश्वास राहिला नाही. जनतेवर विश्वास नसल्यानं त्यांचा एक्झिट पोलवर विश्वास वाढला. रक्षा खडसेंच्या वक्तव्यावरून श्रीराम पाटलांची टीका. 1 लाखाच्या मताधिक्यानं निवडून येईल. रावेर मतदारसंघात इतिहास घडवणार. रावेरचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटलांचा दावा. श्रीराम पाटील आणि रक्षा खडसेंमध्ये लढत. निकालाची धाकधूक असली तरी विजयाची खात्री. लोकांनी भरभरून मतदान केलंय. माझा विजय पक्का. राजाभाऊ वाजेंकडून विश्वास व्यक्त. निकालाची काळजी नाही, लोकांच्या प्रेमामुळे आमचा विजय निश्चित. तर काहींनी गद्दारी केली त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका. सत्ता परिवर्तनासाठी अवघे काही तास शिल्लक. महाराष्ट्राचा निकाल स्पष्ट. महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा जिंकणार. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका आम्ही ठरवतो. आमदार रवी राणांनी केलेल्या दाव्यावरून राऊतांचा पलटवार. रवी राणांना काय स्थान आहे? रवी राणा लोचटपणे भाजपच्या मागे पळतात. राणांनी ठाकरेंवर केलेल्या दाव्यावर वडेट्टीवारांची टीका. जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची महत्वाची बैठक. अमित शहा विनोद तावडेंच्या उपस्थितीत नड्डांच्या निवासस्थानी बैठक. निवडणूक निकालाआधी अमित शहा नड्डा राजनाथ सिंह यांच्यात चर्चा. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी उद्या दुपारी 1 वाजता बैठक बोलावली. शिवसेना पदाधिकारी निवडक आमदारांसोबत शिंदे चर्चा करणार. सूत्रांची माहिती. कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर. कोकण पदवीधरच्या जागेवर भाजप आणि मनसेमध्ये लढत होणार. नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक शुभांगी पाटील लढणार. 5 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये ठाकरे गटातून संदीप गुळवेंना उमेदवारी. राजेंद्र विखे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब रिंगणात. आदित्य ठाकरेंसह अनेक महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित राहणार. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. आज दुपारी 12:30 पत्रकार परिषदेचं आयोजन. मतमोजणीच्या आधी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष. वर्ध्यात 100 जास्त असंघटित कामगारांचा शरद पवार गटात प्रवेश. नितेश कराळेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. जिल्हाध्यक्ष सुनील राऊतांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. भाजप आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा. भाजप नेते जगन्नाथ पाटलांची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी किसन कथोरेंचे प्रयत्न. जगन्नाथ पाटलांचा आरोप. रायगडमध्ये निकालापूर्वीच सुनील तटकरेंच्या विजयाचे बॅनर. जल्लोष तटकरे साहेबांच्या विजयाचा अशा आशयाचे लागले बॅनर. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचं बॅनर सोशल मीडियावर व्हायरल. खबर पक्की, हॅट्रिक नक्की. श्रीकांत शिंदेंच्या बॅनरवर उल्लेख. शिर्डीत निकालाआधीच सुजय विखेंच्या विजयाचे बॅनर झळकले. फिक्स खासदार असा उल्लेख करत समर्थकांकडून बॅनरबाजी. निकालाआधी समर्थकांकडून बॅनरबाजी. माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकरांचे निकालाआधीच विजयाचे बॅनर झळकले. साताऱ्याच्या फलटण तालुक्यात निंबाळकर समर्थकांकडून बॅनरबाजी.
लोकसभा निकालाआधीच विकास ठाकरे चहाच्या कट्ट्यावर रमले, मला कोणतीही धाकधूक नाही, माझा एक्झिट पोलवर नाही तर जनतेच्या मतांवर विश्वास, विकास ठाकरेंचं वक्तव्य. भंडारा जिल्ह्यात मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात, 31 फेऱ्यांमध्ये 118 टेबलवर होणार मतमोजणी, तर 500 पोलिसांसह 2000 कर्मचारी सज्ज. मुंबईत मतमोजणीची तयारी सुरू, लोकसभेच्या 6 जागांच्या मतमोजणीची पोलीस प्रशासन सज्ज, तर शिवडी विक्रोळीतील मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा. नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान 500 पोलीस तैनात असणार, मतमोजणी केंद्रासह परिसरात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार. नंदुरबारमध्ये उद्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार, 600 कर्मचारी सज्ज, तर सीआरपीएफसह एसआरपी आणि पोलिसांचा बंदोबस्त असेल. धुळे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी, 120 टेबलवर होणार मतमोजणी. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, 1500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती. पुण्याच्या 4 लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, बारामती आणि पुण्याची मतमोजणी कोरेगाव पार्कच्या भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये होणार. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, मतमोजणीसाठी एकूण 101 टेबल तर 379 कर्मचारी सज्ज, पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळात होणार मतमोजणी. बुलढाण्यातील मलकापुरात भाजपच्या दोन्ही गटातील 200 अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल, जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या आकाशा एअरच्या विमानाची अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, विमानात बॉम्ब असल्याचा फोन, विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. विदर्भासह मराठवाडा आणि राज्याच्या अन्य भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज.